तिचं जागरमध्ये आपले स्वागत आहे. आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत गुंड आणि फळफट दादांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबतची भूमिका जिल्हा पोलीस प्रमुखांनी नुकतीच पत्रकार परिषदेत स्पष्ट केली होती. त्यानुसार आता ऑपरेशन ऑल आउट राबवून अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. बघूया तिचा जागर एक नजर. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवली. प्रलंबित समन्स वॉरंट आदीची माहिती संकलित करून 250 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगार चांगलेच हादरले आहेत. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता चालू झाली आहे. इच्छुकात काही गुन्हेगारांचाही समावेश आहे. निवडणुकीत साम दाम दंड आदी सर्व पद्धतींचा वापर होण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. 5 टोळ्यातील 40 जणांच्या तडीबारीचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यातच गुरुवारी पोलीस अधीक्षक सुहेर शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवली. जिल्ह्यातील रेकॉर्डवरील फरारी आरोपींवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. एकूण 28 ठिकाणी ही नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात 41 पोलीस अधिकारी 307 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. गुन्ह्यातील संशयितांना न्यायालयात हजर राहण्याबाबत 69 समन्स न्यायालयाने बजावले आहेत. त्यांच्यावरही एकाच वेळी कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. सराईत तिघांना अटक करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या 11 हॉटेल्स आणि पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हची 52 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विनाप्रवाना वाहन चालवणे, सेफ्टी बेल्ट न लावणे, बेकायदा प्रवासी वाहतूक करणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे आदी प्रकरणात एका दिवसात सुमारे 50,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका क्षेत्रात यापुढेही अचानक अशी मोहीम राबवण्यात येणार आहे. सांगलीत नाकाबंदीचे सर्वत्र सुरळीत चित्र दिसत असताना कुपवाड MRDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस मात्र MRDC रोडवरील एका दारू दुकानाच्या बाजूलाच नाकाबंदी करीत उभा राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्याऐवजी कुपवाड MRDC पोलिसांनी वन विभागाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आडवळणावर उभे राहून कशाप्रकारे नाकाबंदी केली याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुपवाड MRDC पोलिसांचा हा वेळ काढूपणा तर नव्हताना अशी ही चर्चा या परिसरात सुरू आहे. एकूणच जिल्हा पोलीस प्रमुखांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्रा घेतला असताना आता त्यांना त्यांचे सहकारी कितपत साथ देणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागरण.